पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री झाले, परंतु त्याचं बेनिफिट तुम्ही जे जनतेला पाहिजे होते ते मिळालं नाही. अध्यक्ष महोदय, 25 लाख किंमत करणारा जितेंद्र आव्हाड होता, यांचं उपोषण काय कामी आलं नव्हतं. ठीक आहे, उगाच काहीतरी भाषण करायचं बोला, ते उगाच कारण नसताना कालिदास मला पवार साहेबांनी केलं, पण तुम्हाला राणे साहेबांनी काहीच नाही केलं, फक्त वापरलं. ठीक आहे, असं मी बोलायचं का? जे महत्वाचे जीवामध्ये काही सुधारणा पाहिजे म्हणून सांगितलं होतं, त्या बाबतीमध्ये मला मंत्री महोदयांना एवढंच सांगायचंय की जास्तीत जास्त लवकर हा जीआर आपण काढण्याचा प्रयत्न करा. आव्हाड साहेब आमच्या इथे बसले साहेब, त्यांच्या पवार साहेबांच्या आशीर्वादाने त्यांना गृहमंत्री गृहनिर्माण मिनिस्टर ते झाले. त्यांना बीडीसीआयच्या डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये मी साहेब सांगितलं होतं की 50 लाखाचा जो बीडीसीआयचा 500 कार्पेट आपण जो भाव ठेवण्यात आलाय तो कमी करा. त्यावेळी साहेबांनी मला सांगितलं की कोणत्याही परिस्थितीत कालिदास कमी होऊ शकत नाही. ज्यावेळी माझं गव्हर्नमेंट आल्यानंतर साहेब 50 ऐकून घ्या, मेहरबानी करा 50 लाखाचा झाल्यानंतर 25 लाख साहेब कमी झाले. उपोषणाला बसल्यानंतर साहेब ऐका, उपोषणाला बसल्यानंतर साहेब एक मिनिट, ते बाहेर जात होते, तुम्ही त्यांना थांबवलं, आता बोलू दे त्यांना. मी अध्यक्ष महोदय हे माझ्याकडे आले होते 50 लाख रुपयाचं हे आहे. ठीक, अध्यक्ष महोदय, 25 लाख किंमत करणारा जितेंद्र आव्हाड होता, यांचं उपोषण काय कामी आलं नव्हतं. ठीक आहे, काहीतरी भाषण करायचं. पोलिसांना 500 कार्पेट 15 लाखामध्ये या माझ्या शासनाने दिलाय. दिला आव्हाड साहेब फुकट, परमेश्वराने दिला, पण त्याचा तुम्ही उपयोग करू शकले नाही, हे दुःख आहे साहेब. जे दुःख आहे हे त्यांना सांगितलं होतं साहेब, काय तुम्ही कमी करा. पोलिसाला जेव्हा रिटायर होतो त्याला 12 लाखाची सर्व्हिस मिळते साहेब, आणि आव्हाड साहेबांनी त्यांना 50 लाख सांगितले 500 कार्पेट का, कुठून पुरेसा बांधव पैसा आणणार तेही समजत नाही. पवार साहेबांच्या मुंबई बँकेतून मी त्यांना कर्ज देणार, मुंबई बँकेतून मी त्यांना कर्ज देणार हेही सांगतो. पवार साहेबांच्या आशीर्वादाने तुम्ही मंत्री झाले, परंतु त्याचं बेनिफिट तुम्ही जे जनतेला पाहिजे होते ते मिळालं नाही. मी कुठेही होऊ दे, त्यांचं नाव घेतलेलं होऊ दे, मी कुठेही पक्षाचं राजकारण करत नव्हतो. खर तर एसआरएचा प्रश्न आहे, म्हाडाचा याच्यात काही संबंध नाही. कारण नसताना माझं नाव घेऊन मी चाललेलो. बसा. हे आता मला बीडीडीचा वेग सांगतील का? वेग आता काय परिस्थिती आहे बीडीडीची साहेब? आठवड्याला दोनदा बीडीडीत जाणारा माणूस होतो मी. ते उगाच कारण नसताना कालिदास मला पवार साहेबांनी केलं, पण तुम्हाला राणे साहेबांनी काहीच नाही केलं, फक्त वापरलं. ठीक आहे, असं मी बोलायचं का? हे काही योग्य नाही, हे रेकॉर्ड वरती घेतलं.